आजच्या तुपेवाडीत आगमन एकोणीशे पंच्याहत्तरच्या आसपास तुपेवाडीतील एक, एक जागा शंकरन आणि कृष्णन या दक्षिण भारतीय बिल्डरांना विकली एक दिवस अचानक दोन चार कामगार येऊन आंब्याची आमराई तोडू लागले सगळी झाडे तोडून अगदी साफ मैदान झाले मी आठ नऊ वर्षाचा असावा नुकतीच माझी मुंज झाली होती काही दिवसांनी हा प्रकार झाला काही कळे ना पुढे काही वडारी समाजातील लोक आले मोठमोठे खड्डे करू लागले तेव्हा कुठे आम्हाला कळाले की येथे मोठ्या इमारती होणार आहेत तीन चार वर्ष सहज काम चालले तेव्हा कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती चेंबूरला आले आहेत ही बातमी बाबांना समजली होती कारण बाबा तेव्हा सायनला पोस्ट ऑफिसमध्ये होते त्यामुळे त्यांची सहज दर्शनाची इच्छा झाली होतीच पण घटना काही वेगळीच घडणार होती बांधकाम सुरू झाले तेव्हापासूनच आमचे घर सर्वात मागे असल्याने सर्व मजूर पाणी पिण्यासाठी येत आणि त्यात सर्वांचा परिचयही खूप झाला वाढला इमारत विकसित करणारेच दक्षिण भारतीय असल्याने सुपरवायझर पेंटर इतर कर्मचारी दक्षिण भारतीयच होते कॉफी सिगारेटवर यांचे जास्त प्रेम विहिरीवर बारोट नावाच्या एका राजस्थानी व्यक्तीने चहा कॉफीचे दुकानच लावले त्याचे ऋण त्याने त्याला जी काही आम्ही कुटुंबियांनी मदत केली ते ऋण त्याने पुढे ठेवले नाही त्याच्या गावी गेला असताना चांगला दोन किलो ॲल्युमिनियमचा डबा भरून पेढे आणले होते असे आठवते जेव्हा बाबांना समजले की शंकराचार्य अमुक तारखेला वाडीत येणार आहेत आणि त्या इमारत विकसकांनी त्यांची चरणधूळ येथे पडावी म्हणून त्यांना आणायचे ठरवले आहे असे समजल्याने बाबांना खूप आनंद झाला बाबांनी त्या दिवशी सुट्टीच काढली दुपार उलटल्यानंतर अचानक मोठ्या गर्दीनिशी शंकराचार्य आले भेट अगदी धावती होती सर्व दक्षिण भारतीय उपरणे व लुंगी या पेहरावात होते सोवळ्यात होते अंगात कोणाच्या शर्ट नव्हते बाबांच्या लक्षात हा प्रकार आला शर्ट अंगात असले तर दर्शन होणार नाही म्हणून बाबांनी सुद्धा शर्ट काढले व माझा हात धरून आम्ही त्यांच्या मागे निघालो शंकराचार्याने लक्ष्मी अपार्टमेंटला उजवे ठेवून प्रवेश केला व ज्योती अपार्टमेंटमधील त्यांच्या कार्यालयात ते गेले व लगेच बाहेर निघाले व पुन्हा लक्ष्मी अपार्टमेंटला उजवे ठेवून ते बाहेर पडत होते आम्ही पोचेपर्यंत हे सर्व घडले तेव्हा बाबा व मी उलटे जाऊन त्यांच्या समोरच उभे राहिलो बाबांनी जमिनीवर उघड्या अंगाने शिरसाष्टांग नमस्कार केला हे पाहून ते थांबले थोड्या वेळ उभे राहिले त्यानंतर मी सुद्धा खाली वाकून डोके ठेवले आणि आम्ही दोघे उभे राहताच पुन्हा तडक ते निघाले व वाडीच्या बाहेर पडले अशा प्रकारे जवळपास घरी येऊनच बाबांना आणि मला त्यांनी दर्शन दिले अशा प्रकारे बाबांची एक प्रबळ इच्छा अगदी शांततेत पूर्ण झाली याचा मला खूप आनंद आहे धन्यवाद आणि नमस्कार